आपण मागच्या 1.2 च्या पहिला पार्ट मध्ये काही एक्झाम्पल्स पाहिले होते. ते एक्झाम्पल सोडत असताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे याचा देखील आपण अभ्यास केला होता. पण तरी सुद्धा एक प्रॅक्टिस म्हणून आज आपण याच युनिटवर अजून दोन एक्झाम्पल्स बघणार आहोत. पुन्हा एकदा सर्व ऑप्शनचा विचार करणार आहोत आणि पुन्हा एकदा बघणार आहोत की कशा पद्धतीने ह्या परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीचे प्रश्न आले तर ते कसे सोडवायचे. तर बघूया एक्झाम्पल नंबर 1. When I got the scholarship in 8th standard, I felt like on cloud 9. जेव्हा मला इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये स्कॉलरशिप मिळाली तेव्हा मला तसं पाहिलं तर ढगावर स्वार झाल्यासारखं वाटलं. फ्रेंड्स, आता तुम्ही नीट लक्षात घ्या, ज्या गोष्टी मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये सांगितल्या होत्या त्या गोष्टी मी पुन्हा रिपीट करतो. सर्वप्रथम वाक्य कुठल्या संदर्भात आलेलं आहे याचा नीट विचार करा. अंडरलाईन केलेला पार्टचा आणि त्या वाक्याचा काय संदर्भ आहे हे पण नीट लक्षात घ्या. खाली दिलेले 4 ऑप्शन नीट लक्षात घ्या. या 4 ऑप्शनचा अर्थ काय ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते सगळं झाल्यानंतर या अंडरलाईन पार्टची कुठला आन्सर मॅच होतोय ते बघून योग्य त्या पर्यायाचं तुम्हाला किंवा योग्य त्या ऑप्शनचा तुम्हाला निवडायचा आहे. तर पुन्हा एकदा आपण बघूया की हे 4ही ऑप्शन काय आहेत. फर्स्ट ऑफ ऑल द क्लाउड म्हटल्यावर या ठिकाणी त्या संदर्भात एक शब्द आलाय इन द स्काय म्हणजे ढगामध्ये. नंबर 2 ऑन क्लाउड ढगांच्या वर. नंबर 3 गॉट 9th नंबर या ठिकाणी 9 नंबर आलेला आहे म्हणून या ठिकाणी 9 नंबर सोडले गेलेला आहे आणि डी आहे व्हेरी हॅपी. पुन्हा एकदा आपण वाक्य वाचूया. When I got the scholarship in 8th standard. स्कॉलरशिप जेव्हा मला मिळाली किंवा स्कॉलरशिप मिळवले ही तशी पाहिली तर खूप अवघड गोष्ट आहे आणि जेव्हा एखादी खूप अवघड गोष्ट आपण जेव्हा अचीव्ह करतो तेव्हा साहजिकच आपल्याला खूप काय होतो आनंद होतो. तर खूप आनंदपणे या अर्थाचा शब्द तुम्हाला दिलेला पर्यायदेखील निवडायचा आहे. तर तो हाही नाहीये, हाही नाहीये, हा देखील नाहीये. तर शेवटचा ऑप्शन आहे व्हेरी हॅपी. हे या पर्यायाचं किंवा ह्या एक्झाम्पलचं अचूक पर्याय आहे. आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण अजून एक्झाम्पल घेऊया. आय ट्राईड माय लेवल बेस्ट टू विन द मॅच बट ऑल इन व्हेन चूज 2 ऑप्शन. विद्यार्थ्यांनो तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये काही प्रश्नांसाठी 2 पर्यायांचा तुम्हाला निवड करण्याचं तुम्हाला निवड करायची आहे आणि त्या संदर्भातली सूचना देखील त्या ठिकाणी दिलेली असते. ती सूचना देखील तुम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. प्रश्न जेव्हा येईल तो प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचा. उत्तर सोडवताना घाई गडबड करू नका. या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन म्हणजे 2 पर्याय निवडायचे आहेत. पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल बघूया. या संदर्भात जे 4 पर्याय आहेत ते आपण बघूया. पहिले ते आहे नॉट सक्सेसफुल, इझी, ऑफ नो यूज, सक्सेसफुल. वाक्य म्हणजे आय ट्राईड माय लेवल बेस्ट टू विन द मॅच बट ऑल इन वेन. या ठिकाणी तुम्हाला जर सगळ्यात मोठा क्ल्यू असेल तर तो प्रश्न आहे बट. बट म्हणजे पण आणि ट्राईड म्हणजे प्रयत्न केला. मी प्रयत्न केला पण आपण जेव्हा प्रयत्न करतो आणि जेव्हा पण हा शब्द वापरतो तेव्हा काहीतरी गोष्ट आपल्याकडनं ती राहिलेली असते. तर आपण पहिले पुन्हा एकदा हे ऑप्शनचा विचार करूया. पहिला ऑप्शन आहे नॉट सक्सेसफुल, यश मिळालं नाही. दुसरं इझी, खूप सोपं गेलं. तिसरं ऑफ नो यूज, काहीच उपयोग झाला नाही. आणि चौथ सक्सेसफुल, यश मिळालं. परंतु या ठिकाणी ह्या एक्झाम्पलसाठी आपल्याला 2 ऑप्शन निवडायचे आहेत आणि ते 2 ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर सी. कारण की हे दोन्ही शब्द या ठिकाणी दाखवत आहेत की तुम्ही सगळे केलेले जे प्रयत्न आहेत ते वाया गेले आहेत आणि प्रयत्न जेव्हा वाया जातात म्हणजेच काय ऑल इन या शब्दाचा शब्दशः आपल्या संदर्भ सहित अर्थ घेतला तर तो होतो की व्यर्थ जाणे, वाया जाणे. आणि जेव्हा व्यर्थ जाणे, वाया जाणे तेव्हा त्यालाच आपण काय म्हणतो उपयोग नाही. उपयोग नाही याचा शब्द इंग्लिशमध्ये आहे ऑफ नो यूज. आणि वाया गेलं म्हणजे तुम्हाला काय मिळालं नाही, यश मिळालं नाही. त्यासाठी तुम्हाला शब्द आहे नॉट सक्सेसफुल. तर आपण अशा पद्धतीने 2 एक्झाम्पल्स या ठिकाणी रिवाइज किंवा रिव्हिजन म्हणून आपण पाहिले आहेत. मला वाटतं आता तुम्ही अतिशय आत्मविश्वासपूर्वक ह्या युनिटवर जर एखादा प्रश्न आला तर तुम्ही तो सोडवू शकता. निश्चितच मला त्याची खात्री आहे.